महाराष्ट्रातल्या एखाद्या भागात यायचं, मुलींना पालकांना यशस्वी भविष्याची स्वप्न दाखवायची, आम्ही करिअर घडवतो, परदेशात करिअरच्या संधी उपलब्ध करून देतो असं सांगायचं, त्यासाठी चांगल्या दर्जाची निवासशाळा देखील आम्ही सुरू केली आहे असं सांगून मुलींचा पालकांचा विश्वास संपादन करायचा, आम्ही शिस्त म्हणजे शिस्त पाळतो असंही सांगायचं, मोबाईलमुळे मुली भरकटतात, मुलांना वाईट व्यसन लागतं म्हणून आम्ही अकॅडमीत मोबाईलसुद्धा घेऊन देत नाही असं देखील सांगितलं जायचं। अहो, यावर विश्वास बसला नसता तरच नवल, मुलामुलींचे पालक यावर भाळले। आपल्या पोटचा गोळा पिंपरी चिंचवडमधील क्रिएटिव्ह अकॅडमीच्या निवास शाळेत पाठवला, डोळे झाकून विश्वास ठेवला आणि तिथेच फसगत झाली। मात्र पापाचा गळा एक दिवस भरतो असं म्हटलं जातं, तसाच या क्रिएटिव्ह अकॅडमीच्या चालकाचा अर्थात नौशाद शेखच्या पापाचा गळा भरला। एका मुलीने हिंमत दाखवली, तिच्या पालकांनी तिला विश्वास दिला आणि मग या क्रूर कर्मा नौशाद शेखचे एक एक किस्से बाहेर येऊ लागले। हे किस्से ऐकले तर ऐकणाऱ्याचे रक्तसुद्धा उसळल्याशिवाय राहणार नाही। असं त्यानं नेमकं काय केलं होतं, मुली का शांत बसल्या, मग हे प्रकरण नेमकं बाहेर कसं आलं हे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपलं स्वागत करतो। पिंपरी चिंचवड शहरातील रावेत कॉर्नर येथे नौशाद शेख हा क्रिएटिव्ह अकॅडमी या नावाखाली निवासी शाळा चालवत होता। महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये जाऊन मुलांना आणि मुलींना 8वी ते 12वीकरिता निवासी शाळेत ॲडमिशन घेण्यासाठी सेमिनारद्वारे प्रोत्साहित करत होता। सन 2021 शेख याने यवतमाळमध्ये जाऊन अशाच प्रकारे सेमिनार घेतला होता। त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी तिला 9वी इयत्तेमध्ये निवासी शाळेत 2,26,000 रुपये भरून प्रवेश दिला। या शाळेमध्ये सध्या सुमारे 75 मुली आणि 100 अधिक मुलं 8वी ते 12वीमध्ये शिकत आहेत। येथे शिकणाऱ्या मुलांना मोबाईल वापरण्यास तसेच कुटुंबाशी संपर्क करण्यास सक्त मनाई करण्यात आली। महिन्यातून एकदा पालक मीटिंगसाठी आल्यानंतर आपल्या पाल्याला ते भेटू शकतात असा येथील नियम आहे, त्यामुळे येथे घडणाऱ्या प्रकाराची माहिती पाल्य म्हणजे मुलं आपल्या पालकांना वेळेस देऊ शकत नाहीत। शेख हा या क्रिएटिव्ह अकॅडमीच्या मुलींच्या हॉस्टेलमध्येच पहिल्या मजल्यावर राहत होता। त्याने पीडित मुलगी 14 वर्षाची असताना वारंवार अत्याचार केले। मुलीवर सुरुवातीला 2022 त्याने तो राहत असलेल्या फ्लॅटमध्ये बोलावून घेत विनयभंग करून अत्याचाराचा प्रयत्न केला होता। तेव्हा पीडित मुलीने त्याला विरोध करून तिथून निघून गेली होती। मात्र त्यानंतर शेख हा पीडित मुलीला जाणीवपूर्वक त्रास देऊ लागला। तुझ्या घरच्याला फोन करून तुझे येथील मुलांबरोबर संबंध असल्याचे सांगेन असं तो धमकावू लागला। 2022 दिवाळीच्या सुट्टीत शेख याने पीडित मुलीला तुला उठणे लावून आंघोळ घालून देतो असे म्हणत तिचा विनयभंग करून पुन्हा अत्याचाराचा प्रयत्न केला। दुसऱ्या दिवशी शेख याने या प्रकरणातील आरोपी असणाऱ्या त्यावेळेस तिथे 12वी इयत्तेत शिकणाऱ्या एका मुलीसमोर जी मुलगी नौशाद शेख याला सामील होती तिच्यासमोर पीडित मुलीबरोबर अश्लील शेरेबाजी करत ती तयार होत नसल्याचं सांगितलं। त्यात धक्कादायक बाब म्हणजे नौशाद शेखला सामील असणाऱ्या मुलीने पीडित मुलीला शेख याच्याबरोबर संबंध प्रस्थापित करण्यासाठी दबाव आणला। पुन्हा शेख याने 2022 मी तुला फिजिकली इन्वॉल्व्ह होऊन डेव्हलप करेन, तुझे करिअर बनवेन, तू माझ्यासोबत रिलेशनमध्ये राहा, तुला परदेशात पाठवेन असे म्हणत पीडित मुलीला हॉस्टेलमधील फ्लॅटवर बोलावून घेत तिच्यावर वारंवार अत्याचार केला। यावेळी शेख याने त्याच्या मोबाईलमधील अनेक मुलींचे त्याच्याबरोबर असलेले अश्लील फोटो आणि व्हिडिओ दाखवले होते। यानंतर वारंवार शेख हा पीडित मुलीवर अत्याचार करीत राहिला। सुमारे 2 वर्ष हा सर्व प्रकार सुरू असताना पीडितेच्या वडिलांनी 11वी इयत्तेसाठी पीडितेला जून 2023 सायन्स या विभागाकरिता प्रवेश घेऊन दिला। 9वी 10वी इयत्तेत असताना 2 वर्ष हा सर्व प्रकार सहन केल्यानंतर पुन्हा याच ठिकाणी शिक्षण घेणे अशक्य असल्याचे सांगून मला यापुढे शिकायचं नाही, मला घरी घेऊन चला असं पीडितेने ऑगस्ट 2023 वडिलांना सांगितलं। पीडितेच्या आईवडिलांनी तिला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गावाकडे जायचं आहे असं सुद्धा सांगितलं। मात्र पीडिता आता तेथे राहण्यास तयार नव्हती, त्यामुळे तिला आईवडिलांनी गावाकडे नेले। या सर्व कालावधीमध्ये पीडितेने क्रिएटिव्ह अकॅडमीमध्ये का राहायचे नाही याचे कारण मात्र आईवडिलांना सांगितले नव्हते। ऑगस्ट 23 ते जानेवारी 2024 या कालावधीमध्ये पीडिता घरात कोणाशी बोलत नव्हती, कायम ती गप्प असायची। दरम्यानच्या कालावधीमध्ये पीडितेने क्रिएटिव्ह अकॅडमीच्या काही माजी विद्यार्थिनीशी मोबाईलद्वारे संपर्क साधला, तेव्हा सध्या परदेशात असलेल्या एका माजी विद्यार्थिनीने मी देखील अशाच काही प्रकारांना सामोरे गेले आहे, मात्र त्यावेळेस मी हे कोणाला सांगितले नाही, तू तुझ्या आईवडिलांना हा सर्व प्रकार सांग जेणेकरून तुला न्याय मिळेल
आणि यापुढे अन्य कुठल्या मुलीबरोबर असं घडणार नाही असं तिनं पीडित मुलीला सांगितलं. 11 जानेवारी 2024 रोजी पीडितेचे आई वडील कामानिमित्त घराबाहेर गेले होते. ते परत आल्यावर रात्री उशिरापर्यंत मुलगी का जागी आहे असे विचारल्यावर पीडित मुलीने रडत तिच्यासोबत घडलेल्या सर्व प्रकारची माहिती आई वडिलांना दिली. त्यांना सगळी हकीकत समजल्यावर हे पूर्ण कुटुंब मोठ्या तणावात आले. या धक्क्यातून सावरल्यावर पीडितेला घेऊन तिच्या आई वडिलांनी थेट पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात गाठले. आयुक्तालयात आल्यावर पीडितेच्या आई वडिलांनी पोलीस उपायुक्त संदीप डोईपुढे, स्वप्ना गोरे यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मुलीबरोबर घडलेल्या घृणास्पद प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी देखील या सगळ्या प्रकारानंतर क्रिएटिव्ह अकॅडमी येथे जाऊन नौशाद शेख आणि त्याच्याबरोबर सामील असणाऱ्या मुलीला अटक केली. आश्चर्याची बाब म्हणजे जी मुलगी या सर्व प्रकारात सामील होती ती सध्या पुण्यातील एका मोठ्या संस्थेत सहशास्त्रज्ञ म्हणून काम करीत आहे. विशेष म्हणजे शेख याच्या विरुद्ध अकॅडमीतील एका विद्यार्थिनीने 30 ऑक्टोबर 2014 रोजी लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्याच अकॅडमीमध्ये शिकत असणाऱ्या इतर विद्यार्थिनीनेही असे प्रकार घडत असल्याचे पोलिसांना सांगितले होते. या घटनेच्या विरोधात शहरातील विविध महिला तसेच सामाजिक संघटनांनी मोर्चासुद्धा काढला होता आणि शेखला अटक करण्याची मागणी केली होती. मात्र तो गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाला. दरम्यान त्यावेळेस शेख यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केला होता. पुणे न्यायालयाने तेव्हा त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर पुणे ग्रामीण देहुरड पोलीस ठाण्यात त्याला अटक केली. मात्र त्यानंतर या क्रूर कारवाईने रावे तेथे अकॅडमी चालू केली. आपले काळे धंदे राजरसपणे चालवण्यासाठी त्यांनी काही मुलींना आपल्या हाताशी धरले आणि त्यातून त्याचे घृणास्पद प्रकार सुरू झाले. मात्र पीडितेने हिंमत केली. तिच्या आईवडिलांनी तिला विश्वास दिला त्यामुळे ती पोलिसांपर्यंत पोहोचली आणि तिने आजवर झालेला सर्व प्रकार पोलिसांसमोर सांगितला. हा सर्व प्रकार अत्यंत संवेदनशील होता. जिथे मुली शिक्षण घेण्यासाठी जातात तिथे त्यांच्यावर अत्याचार सहन करण्याची वेळ येते. याचा मागमूसही वर्षानुवर्षे आई वडिलांना लागत नाही आणि याचाच फायदा संस्था चालक नौशाद शेख याने घेतला होता. यानंतर रावेत पोलीस ठाण्यात या प्रकरणी बलात्कार, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण, विनयभंग आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्व घटनेनंतर आणखीही काही गुन्हे उघडकीस आले आहेत. आत्तापर्यंत 5 मुलींनी याबाबत गुन्हे दाखल केले आहेत तर आणखी आजी माजी विद्यार्थिनींचे साक्ष सुरू आहेत असे पिंपरी चिंचवड पोलिसांच्याकडून समजले आहे. हा सगळा प्रकार अत्यंत घृणास्पद असून पीडितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस आयुक्तांनी तपासासाठी गुन्हे शाखेच्या वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ यांची विशेष तपास अधिकारी म्हणून नेमणूक केली. शेख याचे मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यामध्ये अश्लील साहित्य सापडले आहे. 10 वर्षापूर्वी त्याने असाच गुन्हा केल्याने तो अटकेत होता. सर्व आजी माजी विद्यार्थिनींना विश्वासात घेऊन या घटनेचा तपास केला जात आहे. पोलीस आता या घटनेकडे गांभीर्याने जरी पाहत असतील तरी 10 वर्षापूर्वीच घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले असते तर आजचा हा प्रकार घडला नसता असंच म्हणावं लागेल. आज एका पीडित मुलीनं हिंमत केली त्यामुळे हे गुन्हे पुन्हा एकदा उघड झाले. जे वर्षानुवर्षे होत आले तेच पुढे सुरू राहिले असते अशा भीतीखाली आता पालक आहेत. यामुळे आपल्या पोटचा गोळा अकॅडमी किंवा निवास शाळेत शिकवायला पाठवताना योग्य पडताळणी कराच असे पालकांना सांगायची वेळ आली आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा.